तिथंच घेऊन जाऊया, तर दर्शनच अवघड व्हायचं. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने रामटेकला आलं पाहिजे. आपल्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती नसेल की रामटेक कशासाठी प्रसिद्ध आहे. रामानी अधर्माच्या लढाई मी लढाई करीन आणि सीतेला परत घेऊन येईन याची शपथ कुठे घेतली? कुठे घेतली? रामटेकला. कुणाला आठवण तरी आहे का रामटेकची? म्हणजे खऱ्या अर्थाने रामाची जी ओळख आहे की अधर्माविरुद्ध लढाई झाली आणि ती सीतेवरून झाली, त्या सीतेला आणीनच सोडवून तिची प्रतिज्ञा कुठे घेतली असेल? तर नागपूरजवळून 100 किलोमीटरवर असलेल्या रामटेक या जागी. आणि आजही तिथे ते मंदिर आहे, पण तिथे कुणी जाऊन आरती करणार आहे असं काही मी ऐकलं नाही. परत मी म्हटलं मी आरती करेन तर लपडच व्हायचं का? आता मला सगळंच वर्जी आहे. मी फक्त महाराष्ट्राच्या माहितीसाठी एक इतिहास सांगितला की नागपूरच्या जवळच्या रामटेकचा काय इतिहास आहे. साहेब मी बोलताना नेहमी इतिहासाचे दाखले देतो हीच माझी चूक आहे असं आता मला वाटायला लागलं आहे, कारण लोकांना इतिहास समजूनच घ्यायचा नाही. आपल्या हात आपल्या डोक्यात काय तेच खरं. बोलताना पानं दाखवा ना. आता रामटेकबाबत मी बोलतो आहे, कोणी मला विरोध करून दाखवा देशामध्ये की तुम्ही बोलता ते खोटं आहे. मी पुरावे देतो लगेच तुम्हाला. आपले विचार दुसऱ्यावर लादण्याचा जो कार्यक्रम चालू आहे ना, त्याच्यातनं इथली मानसिकता ही एककल्ली होईल आणि शेवटी भारताची जी विविधतेने ओळख आहे ती विविधता महाराष्ट्र देशातनं नाहीशी होईल आणि भारत हळूहळू विघटनाकडे चालला जाईल. किती जणांना आवडतात? कालही तुम्ही मुद्दा म्हणून प्रश्न विचारला होता की राम जे आहे ते बहुजनांचे आहे, क्षत्रिय आहेत, आणि एकदा समोरच्यांनी खुलासा करावा की ते नव्हते, मात्र अजूनपर्यंत काही रिप्लाय नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की ज्या पद्धतीने माझ्यावर गेले काही दिवसापासून आया बहिणींवर शिव्या देणं वैचारिक लढाई आहे. मी साधा प्रश्न विचारतो की राम क्षत्रिय होता का नव्हता, एवढ्याच उत्तर देऊन टाका ना. द्यायला कोणी पुढे येत नाही. काय येत नाही? एकदा तो संपून टाका ना विषय. आमच्या दृष्टीनेही राम जेव्हा आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो. प्रभू श्रीराम हे श्रद्धे आहेत, त्यांची प्रत्येकाच्या मनात एक आदराची कल्पना आहे. आई वडिलांचा ऐकणारा राम, वडिलांच्या शब्दाला जागणारा राम, विपरीत परिस्थितीत अधर्माविरुद्ध लढणारा राम, कुठलाही भेदभाव न मानणारा राम, कुठल्याही सत्ता लोलूप म्हणजे लंका ताब्यात घेतल्यानंतरही ती लंका लक्ष्मणाला आरामात देता आली असती, त्यांनी नाही दिली, त्यांनी विभीषणाला दिली. किंवा बालीची हत्या केल्यानंतर सुग्रीवाला त्यांनी सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे बंधू भरत यांनी तर सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवलं. इथे तर कधी मी याला कापतो आणि राज्य ताब्यात घेतो पक्ष पडतो मिळतो नाही का आपण? आणि ते लोक आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राम समजवणार. ठीक आहे, आता ऐकून घ्यायचं. विपरीत परिस्थितीमध्ये चूप बसण्याशिवाय पर्याय नसतो. विपरीत
विपरीत परिस्थितीमध्ये म्हणून चूक बसले, परिस्थिती विपरीत उत्तर देण्यासाठी योग्य नाही. नाही तर विचार मांडणंच लोकांना आवडत नाही ना, वैचारिक लढाई लढायचीच नसते. वैचार एखादा विचार मांडला की खाली तुझ्या आहेत सगळ्या सगळ्या आई बहिणी सगळं रस्त्यावर येतं. विचार करायचाच नाही, पुस्तकं वाचायचीच नाही, इतिहास समजूनच घ्यायचा नाही. त्यामुळे आता हा ज्वर आहे, ज्वर त्याच्यामुळे आपण शांत राहिले ना. पण जी विपरीत परिस्थिती तुम्ही म्हणतात ती जर कोणी बोललंच नाही तर ती अजून जास्त विकोपात जाईल असं वाटत नाही का प्रत्येकाने? भारतामध्ये ते होत आहे ना, न बोलण्याचे भारताला परिणाम भोगावे लागतील. शांत राहण्याचे परिणाम महाराष्ट्र देशाला भोगावे लागतील. देश आता महागाईवर बोलत नाही, देश बेरोजगारीवर बोलत नाही, महिला अत्याचारावर बोलत नाही, ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीविरुद्ध बोलत नाही, खराब झालेले परराष्ट्र संबंधांविषयी बोलत नाही. असा जर अबोला झाला देशामध्ये म्हणजे आपले पूर्वज इंग्रजांशी का भांडले, का बोलले, का तुरुंगवास सहन केला, का त्यांच्या विरुद्ध आंदोलनं केली, हेच मला कळत नाही. मी काल तो विषय मांडला आणि तिथेच मी संपवला. यावर सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा चिंतन करून लिहिलं, त्यामुळे मला वाटत नाही की त्यावर काही बोललं पाहिजे. मग ते ही माझी शंका होती, ती मी व्यक्त केली. आता त्यांनी काय केलं नाही का केलं हे काही आपण सांगू शकत नाही. मी तेच सांगतो, माझे काही विचार आहेत ते मी मांडत असतो. समाजात पटले तर ठीक, नाही पटले तरी ठीक. असं मी कुठे जबरदस्ती करतो की माझ्या विचारांना मान्यताच द्या. नाही, मी असं कुठेही म्हटलेलं नाही, मी असं कुठेही म्हटलेलं नाही. तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा, तुम्हीच होता तिथे. न्यायालयाचे निर्णय काही निर्णय असे असतात की त्याच्यातून स्मेल येतो, जातीचा स्मेल. मी असं म्हटलेलंच नाही. तुम्ही बोललात नाही, काढून बघा. मी मला आपण अनुभवाला असतं तर मी बोललो असतो, मी शांत बसणारा माणूस नाही. मी बोललो ना, माझ्या आईला कधीच पूजेला बोलवत नव्हतं सोसायटीमध्ये, हे बोलून टाकलो मी. ती वेदना आहे माझ्या मनात आजही, ती वेदना कायम आहे. कारण का ती बिचारी एकटी बसलेली असायची, तिने कधीच आम्हाला सांगितलं नाही. जसं आम्ही वाचत गेलो, वर्णद्वेष समजत गेलो, चातुर्वर्ण समजत गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्या आईला का बोलवलं जातं, हे मी बोलून दाखवलं ना. हे बा, मी घडलेला प्रसंग लपणाऱ्यातला माणूस नाही. जो हुआ उसको डंके की चोट पे बोलो. आपला अपमान मनात कशाला ठेवायचा, म्हणून दाखवायचा हो माझा अपमान झाला. काल तुम्ही एक्झॅक्ट जे शब्द होते असे होते की न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून त्यातून जातीयतेचा वास येतो असं तुम्ही बोलले होते, तर असे काही निर्णय आहेत का म्हणजे तुम्ही सांगू शकाल की पर्टिक्युलर? म्हणजे पर्टिक्युलर असे काही म्हणजे माझ्यासमोर निर्णय नाही आहेत आणि मी असं कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही. काहीतरी शोधकार्य तुम्ही केलं पत्रकारांनी एका वाक्यावर, तर बरेचसे काही निर्णय असे असतात की ते पाहून त्यातून जातीयतेचा वास येतो असं तुम्ही बोलले होते, तर असे काही निर्णय आहेत का म्हणजे तुम्ही सांगू शकाल की पर्टिक्युलर? म्हणजे पर्टिक्युलर असे काय म्हणजे माझ्यासमोर निर्णय नाही आहेत आणि मी असं कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही. काहीतरी शोधकार्य तुम्ही केलं पत्रकारांनी एका वाक्यावर, तर बरं होईल सगळंच प्रश्न विचारून त्याच्याकडनंच उत्तरं घ्यायची, ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत. मी इशारा दिला आहे, तुम्ही शोधून बघा ना जरा. तुम्हाला
तुम्हाला असं वाटतंय की जाती व्यवस्था आपण म्हणतोय की आपण प्रगतीशील भारताकडे जातोय, प्रगतीशील होतोय, अजून जाती व्यवस्था घट्ट करतोय आपण, पण जाती व्यवस्था अजूनही प्रत्येक क्षेत्रामध्ये अजूनही कायम आहे असं वाटतं का? प्रत्येक क्षेत्रात कायम आहे. मध्ये आय एस आय पी एस प्रातिनिधिक स्वरूप आलेलं 4% पण नाही आहेत. आपल्या मंत्रालयात जाऊन बघा ना किती टक्के. म्हणजे जो मूळ बाबासाहेबांचा हेतू होता की प्रातिनिधिक स्वरूपाचा हा समाज दिसला पाहिजे, म्हणजे हा समाज मेनस्ट्रीममध्ये येईल. बाबासाहेबांनी रिझर्वेशन म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलं नव्हतं, की ज्यांना समाजाने मान्यताच दिली नाही, मनुष्य म्हणून जगूच दिलं नाही, अशा लोकांना त्यांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली की यांना मुख्य धारेत आणा. 5000 वर्ष मुख्य धार, 5000 वर्षाने जेव्हापासून हा देश किंवा हा काय आपल्या काय जे काय असेल ते अस्तित्वात आलं, तेव्हापासून तुम्ही एका वर्गाला मान्यताच देत नव्हतात. त्यांना शिक्षण नाही, त्यांना घर नाही, त्यांना शेती नाही, अशा वर्गाने वर्गाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून तो आरक्षण आलं. मग तुम्ही साधा विचार करा ना, सगळ्या शाळा तुमच्याही शाळा या आता म्युन्सिपाल्टीच्या प्रायव्हेटायझेशनकडे चालल्या आहेत. किती टक्के झोपडपट्टी आपल्याकडे नागपुरात, त्यांची पूर्ण कुठे जाणार शिकायला? 5 शाळेंचं एकत्रीकरण करताय जिल्ह्यामध्ये. काही काही गावापासून शाळा 15-15 किलोमीटर दूर असतील, कशी जाणार चालत? आपण म्हणजे आपण बोलायचंच नाही असं ठरवल्यावरती मग एक नवीन वर्ग तयार होईल. म्हणजे शिक्षण हे सर्वत्र पसरावं, सर्वदूर जावं, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा महात्मा फुलेंचा का शाहूंचा विचारच परिवर्तित होतोय. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा अशिक्षित महाराष्ट्र होईल काही दिवसांनी. कोणाला परवडते फी? CBSE, ICSE, युनिव्हर्सिटी काय ते इंटरनॅशनल, इथे 10वीची शाळा तुम्ही भरताना मारामारी आहे. बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, पगार वाढत नाही आहेत, आणि त्याच्यामध्ये हे अजून एक ओझं कसं जगायचं माणसांनी? तुमच्या सगळ्या महापालिकेच्या शाळा देत आहेत आता. झोपडपट्टीतली पोरं जाणार कुठे शिकायला? आणि झोपडपट्टीत राहतं कोण? दलित, OBC, ST तेच राहतात ना तिथे. म्हणजे त्यांच्या जर शिक्षणाच्या वाटा बंदच केल्या तर प्राचीन काळचा भारत परत एकदा या देशात निर्माण होईल, त्याची भीती आहे ना माझ्यासारख्याच्या मनामध्ये. ये जो प्राण प्रतिष्ठा हो रही है 22 तारीख को, कई लोग सवाल उठा रहे हैं, चारों शंकराचार्यों ने भी कहा है कि शास्त्र के अनुसार नहीं है क्योंकि मंदिर अभी पूरा हुआ नहीं है. ऐसा है, शंकराचार्य ने हिंदू धर्म के लिए क्या किया ऐसा जब पूछा जाता है तो अब इसका सवाल क्या, जवाब क्या देने का है? आदि शंकराचार्य ने जो कार्य किया, तब की जो धार्मिक लड़ाई थी वो खत्म की और हिंदू धर्म को एक करने का काम करके आगे बढ़ाया. आज जो हिंदू धर्म दिख रहा है वो सिर्फ आदि शंकराचार्य की मेहरबानी है, और ये पीठ अभी के नहीं है. आदि शंकराचार्य के जमाने से ये पीठों का निर्माण किया गया है. अब जो बैठे हैं वहाँ पे वो आदि शंकराचार्य के उत्तराधिकारी है. और आप पूछते हो कि शंकराचार्य ने किया क्या, तो इसका मतलब आपको हिंदू धर्म ही नहीं मालूम. इसी के लिए बोलते हैं हम विचारों से लड़ो. हमारे कुछ विचार है, उस आपके कुछ विचार हो सकते हैं, हमारा वैचारिक संघर्ष होना चाहिए. हम वैचारिक संघर्ष करने को ही आज के रोज में तैयार नहीं है. बस हम जो कहे वही सही, ना खाता ना हुई, हम जो कहे वही सही, ऐसा नहीं होता. लोग बोलना ही बंद कर देंगे तो इस देश का लोकतंत्र खत्म होने में देर नहीं लगेगी. देखो ऐसा है कि 22 तारीख का क्या महत्व है? बाईस तारीख का कोई राम से संबंध है?
कोई पूजा पाठ करने का दिन है, क्योंकि पिछले 1970 के पहले इलेक्शन में शायद राम के नाम का इस्तेमाल हुआ था। तब से लेके आज तक हर चुनाव में राम ही के नाम पे इलेक्शन लड़ा जाता है। आज से 40-45 दिन में इलेक्शन डिक्लेयर हो जाएगा। अभी ये लोग निकलेंगे उधर से पूजा करके, फिर प्रसाद बांटने जाएंगे हर एक के घर में, फिर उसके बाद राम की कोई पुस्तिका निकलेगी वो बांटेंगे हर एक के घर में, तो ये देश में एक माहौल तैयार कर देंगे जो धर्म पे आधारित है, और उसी के ऊपर वोट मांगेंगे। महंगाई मत बोलो, महंगाई के ऊपर मत बोलो, बेरोजगारी के ऊपर मत बोलो, आर्थिक ताकत के ऊपर मत बोलो। हम ये भूल ही गए इतिहास में कि राम, श्री राम का पहला शिलान्यास किसने किया था। राम की कोई पुस्तिका निकलेगी वो बांटेंगे हर एक के घर में, तो ये देश में एक माहौल तैयार कर देंगे जो धर्म पे आधारित है, और उसी के ऊपर वोट मांगेंगे। महंगाई मत बोलो, महंगाई के ऊपर मत बोलो, बेरोजगारी के ऊपर मत बोलो, आर्थिक ताकत के ऊपर मत बोलो। हम ये भूल ही गए इतिहास में कि राम, श्री राम का पहला शिलान्यास किसने किया था, किसने किया था? ये शिलान्यास राजीव गांधी जी ने किया था। दोबारा शिलान्यास नहीं किया जाता इतिहास में। पर भूले कौन, बताए कौन? जिस जगह से मूर्ति उठाई गई उससे 3 किलोमीटर दूर तो राम मंदिर बन रहा है। मंदिर वही बनाएंगे, जगह नहीं बताएंगे। वो जगह 3 किलोमीटर दूर है, क्या बोले अब? सुप्रीम कोर्ट के जो न्यायाधीश थे उन्होंने कहा तो कि राम लल्ला का जन्म यही हुआ है, वो स्थान जो उन्होंने बताया था वहां पे मूर्ति की प्रतिष्ठापना हो ही नहीं रही है। तो तुम्हारे मन का राम, तुम्हारे जगह का राम और तुम्हारे मंदिर में राम, तो तुमने लॉक एंड की में बंद कर दिया राम को। अरे राम हमारा है, हम 22 तारीख को क्यों दर्शन ले, हम 23 को लेंगे, नहीं जमा तो 24 को लेंगे। और ये न्योता देने वाली बात कहाँ से आ गई? ये चतुर्वर्ण व्यवस्था की तैयारी कर रहे हो क्या कि हमारे पूछे बिना तुम मंदिर में नहीं जा सकते? ये तो बाबा कालाराम मंदिर में जाके बाबा साहब अम्बेडकर ने तोड़ दिया था ये बात को। ये नई व्यवस्था क्या है कि न्योता आना चाहिए? न्योता काहे के लिए न्योता? राम हमारे हैं, मंदिर हमारा है, हम जब मर्जी चाहे जा सकते हैं मंदिर में। तुमको पूछ के जात बता के जावे क्या? और मेरा ये सवाल है कि द्रौपदी मुर्मू को आज तक क्यों न्योता नहीं गया है? आप पार्लियामेंट का उद्घाटन करते हो, द्रौपदी मुर्मू को बुलाते नहीं है। आप राम मंदिर जो आज के दिन में सबसे बड़ा कार्यक्रम है विश्व में भारत के लिए, उसमें भी आप द्रौपदी मुर्मू को जानबूझकर बाजू में रखते हो। आपके दिल में है क्या? आप स्त्रियों का सम्मान नहीं चाहते हो? जिस राम ने शबरी के हाथ से बेर खाए थे उसके मुंह में लगाए हुए, इतना महत्व शबरी को रामायण में है। वो शबरी के व्यवस्था से जुड़ी हुई है ना हमारी राष्ट्रपति। माय प्रेसिडेंट इज लिंक्ड टू दैट लाइनेज ऑफ शेड्यूल ट्राइब्स। और जिनको वर्ण व्यवस्था में कोई अधिकार नहीं था, तो आप उस वर्ण व्यवस्था को आज भी इतनी मजबूती दे रहे हो कि आप द्रौपदी मुर्मू को भूल ही गए? क्योंकि राम का सबसे अधिक संबंध 14 साल में उन्हीं लोगों से आया था, क्योंकि जंगल पहाड़ वहां कौन रहते थे? ये आदिवासी ही रहते थे ना।
और उनके यानी जहाँ तक उनकी विचारधारा है तो वनवासी कहते हैं, तो राम वन में ही था ना, वो कहीं शहर में नहीं रहता था, तो वन में सबसे ज्यादा संबंध उनका किससे आया होगा? राम मंदिर हो रहा है, मूर्ति बिठाई जा रही है, इसका सभी को आनंद है। राम में राम परम आदरणीय है, श्रद्धेय है, लेकिन उसको अपना मालिकाना हक मत जताओ उसके ऊपर। क्या ऐसा मतलब कि दूसरों का राम हो ही नहीं सकता, सिर्फ हमारा है? अरे इनके हाथ में देखता तो रहिए, राम श्री राम जी को अपना सिंबल बना देते, कमल हटा देते और श्री राम जी को रख देते वहाँ पे। ये तो अच्छा है कि इलेक्शन कमीशन बोलता है कि भाई कोई की भगवान को कभी सिंबल में इस्तेमाल मत करो। ये अब तक श्री राम के नाम पे चुनाव लड़ रहे थे, उसके बाद तो सिंबल में चुनाव लड़ेंगे। ये पॉलिटिकल सवाल है नहीं क्या आपके पास? लोकसभेसाठी मास्टर प्लॅन तयार होत आहे, भाजपचे आमदार खासदार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार आहे। त्यांनी मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केला आहे, त्यांनी राजस्थानमध्ये हा प्रयोग केला आहे, आणि ते महाराष्ट्रातही करतील। त्यांचा काय विचार आहे ते काय मला माहीत नाही, पण मागच्या काही महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचं वर्तन कसं होतं त्याच्यावरून असं काय असेल असं। पुढील 30 वर्षे भाजपची सत्ता टिकायला पाहिजे असं काम जे आहे पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहांनी म्हटलंय। काल दिल्लीत बैठक झाली, क्लस्टर बैठक, आपलं भारताचं जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत आपलं सरकार असावं असंही त्यांचं जर म्हणणं असेल, त्याच्यात चुकीचं काही नाही। लोकांच्या मनात जर तो पक्ष असेल तर निवडून येत राहील। तुम्ही लोकशाहीमध्ये कुठला पक्ष किती वेळ सत्तेवर राहील ते तुम्ही सांगूच शकत नाही, आणि आपला पक्ष सत्तेवर राहिलाच पाहिजे याच्यासाठी तर सगळेच प्रयत्नशील असतात, तर ते काय चुकीचं बोलले? निवडणुकांच्या आधी मोठ्या प्रमाणावरती पक्ष प्रवेश होतील असं बावनकुळे म्हणाले। अजितदादांकडे देखील रांग लागलेली आहे, बरेच शरद पवार गटातले अजितदादा गटात येतील असाही त्यांनी दावा केलेला आहे। तर माहीत नाही बावनकुळे आणि अजित पवार जवळचे मित्र आहेत, एकामेकांना कान गोष्टी सांगत असतील, मला काही कल्पना नाही। त्या दोघांमध्ये काय ठरतं किंवा काय बोलतात हे थोडे मला विचारून बोलतात। नाही रे दाबा, एक मिनिट, एक मिनिट दाबा। रोल मुंबईत होणारा फिल्मफेअर यंदा गुजरातला 27 जानेवारीला पार पडणार आहे सोहळा। असं की मुंबईची चित्रपट सृष्टी ही आजपासनं जवळजवळ नाही म्हणायला गेलं तरी 100 वर्ष मुंबईतच आहे। जे जे ह्याच्यातनं आले, जे कलाकार बाहेर देशातनं आले, बाहेर देश म्हणजे जेव्हा पाकिस्तान झाला तेव्हा पाकिस्तानात तर खूप जण आपल्याकडे आले। कपूर खानदान आपल्याकडे आलं, देवानंद आला, मोहम्मद रफी आले। भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये ज्यांचं योगदान आहे ते बहुतांशी कलाकार हे पाकिस्तानातनं आले आणि ते मुंबईत येऊन स्थायिक झाले, आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीने या देशाला खूप काही दिलं। आजकालचे पिक्चर सोडून द्या, पण प्रबोधनाचं काम हे चित्रपटाच्या माध्यमातून होतं ह्याच्यात ह्याची जाणीव पहिल्यांदा जर कोणाला झाली झाली असेल तर ती भारतीय चित्रपटसृष्टीला झाली। गरिबी दाखवली गेली, इथला सोशलिझम दाखवला गेला, आंधीसारखा चित्रपट इंदिरा गांधींच्या दबावाखाली असताना देखील तो चित्रपट आला। त्या काळचे कलाकारांनी काही इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली त्या काळच्या कलाकारांनी वेगळं भूमिका घेतली। आता हे परंपरेने मुंबईत घडत असताना अचानक तुमचा काही संबंध नसताना ते तुम्ही गुजरातला घेऊन जातात। गुजरातचा आणि चित्रपटसृष्टीचा काय संबंध आहे?
आता एक मुंबईमध्ये काला घोडा फेस्टिवल होतो, इंटरनॅशनल येतो, खूप अमेरिकन जॅपनीज प्रत्येक देशातनं लोक येतात बघण्यासाठी. आता काळा घोडा हा मुंबईची ओळख आहे, काळा घोडा, कारण का पूर्वीच्या सगळे मोर्चे जे यायचे ते काळा घोडा इथेच थांबवले जायचे. आता उद्या काळा घोडे पण जाईल कुठेतरी सुरत, भावनगर, कच्छ, अहमदाबाद, बरोडा. आणि मराठी माणसाने फक्त उघड्या डोळ्याने बघत राहा, मजा घेत राहा. आपण आपण काही निर्मिती केलेलीच नाही आहे, आपलं कुठल्याच कशातच योगदान नाही आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपलं योगदान नाही, मुंबई किती जणांनी रक्त सांडून मिळवली याचे याच्यात आपलं योगदान नाही आहे. मग मुंबईतनं गेलं तर आपल्याला काय फरक पडतो, कारण का आपण काही मिळवलेलं नाही आहे. या देशाची लोकशाही मारली गेली, आपल्याला काय फरक पडतो, आपण कुठे मिळवली लोकशाही, जे मिळवले ते गेले. त्याच्यामुळे जो अबोला आहे ते हेच दर्शवते की आम्हाला काही असताच नाही आहे, कोणी बोलतच नाही. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि मुंबई हे तुम्हाला बाजूला काढताच येणार नाही. म्हणजे मुंबई चित्रपटसृष्टीतले एकेका कलाकाराचे जेव्हा तुम्ही गोष्टी ऐकता की रात्री 3-3 वाजता गाणी बनवली आहेत, रस्त्यावर उभं राहून गाणी बनवली आहेत. मुंबईच्या दंगलीमध्ये अशोक कुमार जेव्हा मंटोला सोडायला जातो तेव्हाची ती त्यांनी लिहिलेली कहाणी मंटोने सांगितली तर अंगावर शहारे उभे राहतात, त्यांनी लिहून ठेवली आहे ती. कोणाला पडलंय? पवार साहेबांना सुद्धा आमंत्रण आलं होतं आणि त्यांनी आता परत पत्र लिहून त्यांनी सांगितलं का माझा अयोध्या लेणं निश्चित आहे पण जोपर्यंत मिळेल तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण झालेलं असेल. असं आहे की पहिली गोष्ट तुम्ही ह्याच तारखेला या हे सांगणं चुकीचं आहे ना. स्वतंत्र विचाराची माणसं स्वतंत्ररित्या जातील. मी काळाराम आणि गोराराम मंदिरात नाशिक, नाशिक हे माझं आजोळ आहे. जेव्हा कधी आजोळी जायचो तेव्हा 100% काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, कालिका मातेचं मंदिर, ढोल्या मारू ढोल्या गणपती हे सगळं आमचे वडील आम्हाला फिरायला घेऊन जायचे. पंचवटी. आता या जुन्या आठवणी सांगून काय फायदा नाही, कारण का आता मंदिरात जायचं म्हणजे मागे तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणे, मग तिथे बाहेरून एक प्रतिक्रिया देणं, ते आपल्याला जमत नाही. आम्ही तुळजाभवनीला जातो, माहेरच्या देवीला जातो, सप्तशृंगी गडावर जातो. देव आणि श्रद्धा हा आपला प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, तो सार्वजनिक स्वरूपात पुढे आणणं त्याच्यात काय मजा आहे. कोण विरोबाला मानतो, कोण भैरोबाला मानतो, कोण महालक्ष्मीला मानतो. इथल्या परंपरेने देव आहेत ना आपले. आता सगळेच जाताना जर ढोलताशे घेऊन जायला लागले तर देवळात किती गर्दी होईल विचार करा. आधीच देवळामध्ये एवढी गर्दी असते की जाता येत नाही, आणि त्याच्यात प्रत्येकाने ठरवलं की चला ढोलताशाच घेऊन जाऊया तर दर्शनच अवघड व्हायचं. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने रामटेकला आलं पाहिजे. आपल्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती नसेल की रामटेक